सालिशी एकटा परी बहु सांगती माती मातीचा कैशा रंग संगती पाच रंगाची विण घातली एक चिरंग दिसे सात रंगाची सकल नागरी नव रंगाची भासे माती जीवन ने माती दर्पण माती तहान माती पानी चेहरा चेहरा वदसी कहानी सारे एक परी नाना ढंगा ने संगती माती माती च्या कैशा रंग संगती मातीचे रंग मातीचे रंग मातीचे रंग इंग्रजांच्या प्रतिनिधीच्या रूपाने मुंशी हनुमय्याच्या नावाचा डंका चहूकडे वाजायचा. सक्तीने त्यांच्या नियमांचे पालन करण्यामुळे सगळे त्यांना घाबरत होते आणि न्यायप्रियतेकरिता त्यांचा आदरही करायचे. गावातील सगळे लोक त्यांना अमरावतीचे धर्मपालक म्हणायचे आणि ते होतेही धर्मध्वजाप्रमाणे ताठ धिप्पाड आणि 6 फूटपेक्षाही जरा जास्तच उंच. जेव्हा केव्हा ते बाजारातून फेरफटका मारायचे तेव्हा बाजारातला गलका गोंगाट क्षणार्धात व्यवस्थित होऊन जायचा. खूप खूप वर्ष जगशील बेटा, तुझं नाव चंद्रा सूर्यासारखं दैदिप्यमान हो. तू जेव्हा न्याय करतोस ना, तू तर मोठा मुन्सिफ झालायस. तूच मला न्याय मिळवून देऊ शकतो. ये माझ्या बरोबर, ये बेटा माझ्या बरोबर चल. हे बघ बेटा, माझे पती म्हणजे तुझे स्वर्गवासी काका संपूर्ण जीवन ज्या जागी आपलं दुकान लावत असत त्या जागी हा मुरदाड कृष्णय्या चाकू सुरी दाखवून आपलं दुकान लावत आहे. आणि माझा मुलगा म्हणजे तुझा सीधा साधा भोळा भाबडा भाऊ वण वण गल्ली बोळात भटकत असतो, याला इथून हाकलून लाव लवकर. आणि माझ्या घराला बर्बाद होण्यापासून वाचव बेटा. काय रे पळत का होतास तू? इंग्रजी हुकुमतीपासून पळून पळून कुठे जाशील तू? हा या म्हाताऱ्या आईला तू सुरी आणि तलवारीचा धाक दाखवतोस? या जागी दुकान लावायचा तू सरकारला टॅक्स देतोस का? नाही ना, मग तू या जागेवर तुझा हक्क कसा काय दाखवतोयस? बघ, उद्यापासून तू इथे दुकान लावायचं नाही, नाहीतर हे बघ अम्मा, उद्यापासून तू तुझ्या मुलाला इथे दुकान लावायला सांग. भगवंत तुझं ना आणखी मोठ करेल बेटा, सूर्याहूनही जास्त तळपेल तुझं ना. व्हेरी गुड, तुम्ही चांगले काम करीत आहात. इंग्रज सरकार तुमच्या कामावर खुश आहे. कमिशनर आणि मी हिज हायनेस म्हणाले की मिस्टर हनुमय्यांना राव बहादूर बनवून जाव. ही सगळी सरकारची मेहरबानी आहे. लगान वसून करणं तर आम्हा सगळ्यांना हनुमय्याजीकडून शिकायला हवं. ते काय की राईट बोलला, सरकार तुमच्या कामावर खूप खुश आहे कारण तुम्ही कधी रिश्वत नाही घेत आणि इन्सानियत शिकवता. जी सरकार, विलायती हुकूमत कामाला महत्व देते ना की चापलुसीला. मला तर हे सगळ्यांना सांगायचंय की आम्हा सगळ्यांना हे असं ठरवलं पाहिजे जसं की हनुमय्याजीने ठरवलं आहे. यस सर. आणि कमिशनर साहेबांकरता क्रिसमसचं झाड गाडीमध्ये ठेवलंय की नाही? जी 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 हा. आणि नवीन वर्षासाठी भेटवस्तू? ते सगळं तयार आहे सर. ब्रिटिश सरकार तुमच्या सारख्या वफादार नोकरांवर खूप गर्व अनुभव करते. सरकारला खुश ठेवाल तर तुमचा पण खूप फायदा होईल. टॅक्स वसूल करण्यात दया नखा दाखवू. नो मासी, आता वॉरचा टाइम आहे, सरकारला पैसा हवा आहे. इट्स अ क्रुशियल टाइम आपल्या समोर. यस सर, मी समजलो. कसे आहात पुन्हा या भाऊ? नमस्कार दादा. नमस्कार वाहिनी.
अरे भाई मी चांगला आहे, आपण कसे आहात? मी पण चांगला आहे. बसून घ्या. बसू की. खूप तहान लागली लक्ष्मी वहिनी. लवकर एक ग्लास ताक घेऊन ये मुंशी साहेबांकरता. मी आता आणते. हा माहिती आहे ना मी का आलोय ते. एक दिवस अजून नाही थांबू शकत. थांबू शकलो असतो तर आलोच नसतो. मुंशी साहेब फक्त 172 रुपयांचा प्रश्न आहे. तुम्हाला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की सरकार युद्धात गुंतली आहे आणि लढाई करता एका एका पैशाची किती गरज असते हे तुम्ही जाणता की नाही? जाणतोही आणि समजतो सुद्धा. तर मग आम्हाला इथून लवकरात लवकर मोकळं करा. अहो साहेब आरामात बसा, ताक प्या आणि मग उद्या. असं वाटतंय की तुमची ही इच्छा नाही की आम्ही या जागेवर काम करीत असावं. शेवटी आमच्याकडून अशी काय गलती झाली पुनैया? गलती आणि तुमच्याकडून? हा आमची एवढी अवकात कुठे की आम्ही असं स्वप्नातही विचार करू शकू? आणि जर असाच विचार करत असाल तर सरकारचा टॅक्स अजूनपर्यंत का नाही दिला? त्याचं काय आहे की थोडा हात तंग झालाय. बाजारात पण माल विकला होता पण त्याचं भुगतान येण्यास उशीर झाला. इंग्रज सरकारच्या टॅक्सला बाजाराच्या उगायशी का जोडतात पुनैया? हा फक्त 2 आठवड्याची मोहलत अजून द्यावी बस. काल डेप्टी साहेब आले होते, बार धमकी देऊन गेले. फक्त 2 दिवस थांबा. हे घ्या दादासाहेब. धन्यवाद वहिनी. मी स्वतः पूर्ण रक्कम तुमच्याकडे पोचती करेन. जर हे ताक संपेपर्यंत सरकारी टॅक्स नाही मिळाला तर मग. याचा मतलब आहे रुपये आत्ताच द्यावे लागतील? बिलकुल ठीक, आत्ताच द्यावे लागतील. ठीक आहे भाई. आता नाही मानत तर द्यावेच लागतील. हो आज बाजारातून 200 रुपये मिळाले होते. तेच मी तुम्हाला देतोय आता. हे घ्या रक्कम मुंशी दादा. शिक्का चांदीचा, मोहर विक्टोरियाची. हाय हाय मालिक. माय बाप आपण. काय रे काय समजतोस तू? हा इंग्रज सरकार मेलं आणि तुला लगान शिवाय सोडलं. हा पोट भर जेवताना तर काही कधी कसर सोडत नाहीस ना? आणि मग टॅक्स देण्याची वेळ येते तेव्हा सगळा पैसा कुठे गायब होऊन जातो? हा नाही माय बाप अशी गोष्ट नाही आहे मालक. मुलीची पाठवणी होती त्यामुळे हात तंग झाला. मुलाचा बाप अडूनच बसला बिना हुंड्याचा घेऊन जायला. जमाना फार खराब झालाय, सगळेच लालची झालेत. पैशाकरता लोकांना आपल्या पोटच्या पोरालाही विकण्यास लाज वाटत नाही. तू कुठे ते सरकारचे पुरे 56 रुपये खर्च तर नाही केले? नाही नाही मालिक पूर्ण नाही, फक्त 50 रुपये. आणि मालिक मला फक्त 7 दिवसांची मोहलत द्या. मी आजच्या 7व्या दिवशी सरकारचा पूर्ण पैसा कचेरीत जमा करेन मालिक. 7 दिवस म्हणजे 7? बिलकुल बिलकुल मालक 7 दिवस. जर 7व्या दिवशी पैसा नाही मिळाला तर गाय बैल उचलून कचेरीत जमा करेन. समजलं? जी जी मालिक जी. चला. न्याय करा माय बाप न्याय करा. त्या छलमय्याने आपली सगळी ढोरं माझ्या शेतात घालून माझ्या शेताची पार नासधूस करून टाकली आहे आणि आता तिथे एक रोपही नजरेस पडत नाहीये. काल संध्याकाळपर्यंत माझं शेत अगदी हिरवाईनं डबरलं होतं. त्या छलमय्याने मला पूर्त बर्बाद करून टाकलं. मालिक आता आपणच न्याय करावा. ओहो तुम्ही लोकांनी मला काय समजून ठेवलंय? 24 तासांचा गुलाम? ही काय वेळ एका निवाडा करायची? मालक आपण आमचा धर्मपालक आहात, आपणाकडे नाही येणार तर सांगा कोणाकडे जाणार? अच्छा ठीक आहे ठीक आहे. त्याचे मवेशी अजूनही तुझ्या शेतामध्ये आहेत का? हकलले? जी मालक तिकडेच आहेत. तर तू आता गुपचूप आपल्या घरी जाऊन बस. शिपाई शेतामध्ये जेवढे पण मवेशी असतील सर्वांना पकडून कांजी हाऊस मध्ये कोंडायचे. कॉफी घ्या.
हुजूर. काय झालं? कोण आहेस तू? मी छलमय्या आहे साहेब. छलमय्या. तर तूच आपले ढोर डांगर रमय्याच्या शेतात सोडले होते ना? नाही मालक, मी नव्हते सोडले. मग ते तर ढोर चारवण्याच्या मुलामुळे आले होते मालक. तो मवेशींना आपल्या काबूत नाही करू शकला आणि सगळे मवेशी शेतात शिरले मालक. तुझे कोणते शेत आहे? जी मालक, एक छोटासा तुकडा आहे. जर तुझ्या शेतामध्ये कोणी मवेशी सोडले तर ते तुला आवडेल? यावेळी मला माफ करा मालिक, यापुढे अशी गलती नाही होणार. त्याच्या शेताच्या नुकसानीचा हिशोब केल्यानंतरच काही फैसला होईल. माझ्या मवेशीना सोडावे मालिक, माझ्या घरी खायला काहीच नाही आहे मालक. गाईचे दूध विकून आपल्या मुलांकरता काही किडूक मिडूक विकत घेऊ शकतो मी. रमायाच्या मुलांकरता काही विचार केला होता? माझ्या गाईवर दया करावी मालिक, तिचं संध्याकाळी दूध काढणं जरुरी आहे मालक. ती दुसरा कोणालाच हात लावू देत नाही मालक. आमच्या माणसांनी तिचे दूध काढले आहे, दूध घरी पण पाठवले आहे. 125 दूध निघालं आहे. हुजूर, छलमय आलाय बाहेर. माफी करावी मालिक, माझी गलती झाली. आता यापुढे अशी गलती कधी नाही करणार मालक. शपथ घेऊन हमी दे तर यावेळी सोडेन. पुढे आता अशी गलती कधी नाही करणार मालक. आणि हे घे आपल्या गाईच्या दुधाचे पैसे. अरे काय झालं आता? आज मुथई अम्माचा सण आहे माहिती आहे ना? आम्ही समजे तेथूनच येतोय मालक, तर तिथं या ना. मग कमीत कमी सणाच्या दिवशी तरी मला शांतपणे श्वास घेऊ द्या ना. नाही नाही मालक, आजच्या दिवशी आम्हाला आपणास खरंच त्रास द्यायचा नव्हता. आम्ही तर सरळ ह्याला पोलिसांच्या स्वाधीन करणार होतो. मग तिथे का नाही गेलात? मामला मामुली चोरीचा नाही मालक, मामला मुथई अम्माचा प्रसाद चोरण्याचं प्रकरण आहे. माईच्या प्रसादाची चोरी? होय मालक, आम्ही माईला प्रसादाचा नैवेद्य दाखवून आरती करत होतो आणि तेवढ्यात 2-4 लोक आले आणि माईचा पूर्ण प्रसाद घेऊन चंपत होत होते. ते तर आम्हास वेळीच भनक लागली. काय भनक लागली? हेच की कोणी काही लंपास करीत आहे. पण जेवढ्यात आम्हास ते समजले आणि आम्ही वळून पाहतो तोपर्यंत सगळ्यांनी अगदी धूम ठोकली होती. मग मग काय मालक, आरती अर्ध्यावर सोडून आम्ही यांच्या माग धावत गेलो. मग पुढे काय झालं? मग काय, ते सगळे पुढे पुढे आणि आम्ही त्यांच्या मागे मागे. बरे होईल त्या दगडाचे त्याला हडकून हा खाली पडला, नाहीतर हा पण आमच्या हातातून निसटला असता. काय नाव आहे तुझं? पुलय्या मालक. कुठे राहतोस? शेजारच्या गावात. माईचा प्रसाद चोरताना तुझे हात का नाही कापले? हृदय जरूर जोर जोरात कापत होते मला. चोरी करतो आणि हृदयाची वार्ता करतोयस? कधीपासून चोरी करतोयस? कधी पकडला नाही गेलास? कधी सजा नाही मिळाली? नाही मालक. म्हणजे चोरी करत राहिलास आणि पकडलाही नाही गेलास? नाही नाही मालक, चोरी मी कधीच नाही केली. आम्ही शेतकरी आहोत मालक. ते तर काय झालं की माईला चढवलेला मांसाचा महाप्रसाद पाहून तोंडाला पाणी सुटलं आणि बस. खूपच खराब काम केलंय या मुलानं. याला समोरच्या झाडाला बांधा, उद्या सकाळी याचा निवाडा करू.
काय जमाना आलाय. लोक माईच्या प्रसादाला चोरण्यापासूनही नाही घाबरत. एक चोर पकडला गेलाय, रात्रभराकरता त्याला झाडाला बांधून ठेवलंय. चांगलं केलंय. मुथय्या अम्माच्या प्रसादाची चोरी? छी 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 छी, खूपच वाईट गोष्ट आहे. माई तुम्हाला सदैव सद्बुद्धी देईल की लोक आपल्या न्यायाची स्तुती करत राहतील. मला आणखी काही नकोय. मला पण आता काही नकोय. मायने तुझ्यासारखी बायको दिली हेच खूप आहे. या घराची सुख शांती सगळं तुझ्या धर्मकर्माचे फळ आहे. मी मागच्या जन्मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल. जो आपल्यासारखा नवरा मिळाला. माझी माईला एकच प्रार्थना आहे, सवाष्ण बनवलंयस, सवाष्णच घेऊन जा. अरे तो बिचारा मुलगा रात्रभर भुकेला तहानलेला झाडाला बांधलेला रडत असेल बिचारा. मनात विचारेतो की त्याला सजा दिली आहे ना, तर त्याच्याकरता असं हृदयावर ओझं घेण्याची काही गरज नाहीये. त्या चोरा करता इतके अस्वस्थ नका हो. मुलगा आहे, तू सकाळी काम करशील? काय? त्याच्या करता सकाळी थोडं मांस बनवून दे. इतकं नरम हृदय, तर चोर आणि डाकूंना सजा कशी देता तुम्ही? बनवशील ना, बिचारा रात्रभर सजा भोगतोय. ठीक आहे, सर्व काही होईल. आता तरी झोपा. एक गोष्ट सांग, दिसायला इतका भोळाभाबडा वाटतो तर मग चोरी का करतो? हा, चोरी नाही करत मालक. आम्ही सगळे मुथय्या अम्मा माईची पूजा बघायला आलो होतो. तिथे ठेवलेला महाप्रसाद पाहिला, कोणी नव्हतं. प्रसादाजवळ मालक कोणी नव्हतं. तोंडाला पाणी सुटलं मालक. आम्ही सगळ्यांना चकवण्याचा विचार केला होता. चोरी नाही केली मालक, चोरीचा विचारही नव्हता. आणि आम्ही सगळ्यांनी प्रसाद उचलला आणि पळ काढला तिथून. परत असं कधी करू नकोस. चांगला विचार करायचा, मेहनतीच्या कामावर भरोसा ठेवायचा. चोरीचा विचार कधीही मनात आणायचा नाही. चोरी प्रसादाची असो नाहीतर पैसे दागिन्यांची असो, चोरी ही चोरीच असते. यावेळी माईच्या कृपेने वाचलास, पुन्हा कधी माई मदत नाही करणार, लक्षात ठेव. हा, काम पकडतो मालक. पुन्हा अशी गोष्ट मनातही नाही आणणार. हात तोंड धुवून आरामात बसून जेवून घे आणि सरळ आपल्या घरी जायचं. घे. पाऊस नाही बरसला, शेतातली माती पाण्याकरता तहानली.
कोरड्या मातीला भेगा पडल्या. जनावरं मरू लागली. अन्नाचा अभाव लोकांना त्रस्त करू लागला. नदी नाल्यांच्या गढूळ पाण्याने गावकरी कसे तरी स्वतःला जगवण्याचा प्रयत्न करत होते. भुकमरी आणि महामारीचा प्रकोप झाला. ब्रिटिश सरकारला वॉर करता पैसा हवा आहे, मग त्या खर्चा काही करावे लागल. काय करायचं सर, दरवर्षीप्रमाणे यावेळी पण पूर्णपणे सुखा पडलाय. सगळी शेती बंजर झाली आहे. आता तर लोकांना भीती आहे की कुठे अकाल ना पडू. अकाल पडला तरी आम्हाला त्याच्याशी काय घेणं घेणं नाही, आम्हाला पैसा हवाय. परंतु सर, लोकांकडे पैसा आहे तरी कुठे? सरकारचे सगळे मुलाजिम कुठे हरवले? टॅक्सची वसुली पण नाही झाली, 20% पण कलेक्शन नाही झालंय. संपूर्ण इलाक्याच्या ऑफिसर्सना वॉर्निंग द्या, जर फोरी वसुली 10 दिवसात नाही झाली तर सगळ्यांना सस्पेंड केलं जाईल. अंडरस्टँड? नाही सर, वॉर्निंगने काही नाही होणार. आम्हाला खबर मिळाली की नॉर्थ मध्ये बगावत झालीय. अशा वेळी तर आम्हाला विचार करूनच पावली उचलावी लागतील सर. हो, आपल्याला सगळ्या ऑफिसर्सना चिठ्ठी लिहून हे समजावं लागेल. नॉट सो सिंपल, त्याच्याशी काय मतलब नाही. आम्हाला मतलब आहे फक्त टॅक्स कलेक्शनशी. हे हिंदुस्थानी पैशाला सोन्यात बदलून घरात लपवून ठेवतात, त्यांना बाहेर काढावं लागेल. एकदम सख्तीने आणि मारून छोडून त्यांनी लपवलेला पैसा बाहेर काढायला भाग पाडा. त्यांच्या घरांची खुरकी करा आणि त्यांच्या घरातल्या सामानांची नीलामी आजपासून सुरू करा. ओके सर. ज्या ज्या लोकांनी या वर्षीचा लगान नाही भरलाय त्यांचे सामान नीलामी करता हे इथे ठेवलंय. चांगलं सामान कमी दाम, तर लावा बोली आणि घेऊन जा हे सगळं सामान. बोला. अरे बोला. मूर्ख कुठले. या नीलामीच्या असफलतेने सरकार क्षुब्ध झालं आणि रागात येऊन त्यांनी हे घोषित केलं. ऐका 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 गाववाल्यांनो, ऐका. जो कोणी सकाळपर्यंत लगान नाही देणार त्याला 25 कोडे मारले जातील. ही सरकारी घोषणा ऐकून अनेक गावकरी आपलं घर सोडून पळून गेले आणि जे वाचले. बसवराज रंगय्या गारून. वाई साहेब, बसवराज रंगय्या. अजूनपर्यंत लगन का नाही भरलायस? साहेब, सगळीकडे सुखा पडलाय. शेतात अनाज नाहीये, घरात खायला दाणा नाहीये, लगन कसा भरणार साहेब? बहाणे बहाणे, प्रत्येक वेळी नवीन बहाणे. नाही साहेब. खोटारडा, मी दाखवीन तुला की तू आता लगन कसा भरणार ते. ए, घेऊन चलला. नाही मायबाप, नाही मायबाप. इंग्रजांनी धरपकड सुरू केली. आपल्या रंगारूला पकडून घेऊन गेले. त्याने लगनचं भुगतान नाही केलं म्हणून. ठीक आहे, तुम्ही लोक जा. याआधी की माझा कोडा तुमच्या पाठीवर बरसेल, मी तुम्हाला एक मौका अजून देतो. चला काढा पैसे. खाण्याकरता दाना द्याना करता तरसतोय साहेब, पैसा कुठून आणायचा? घराची कुरकी केली आणि पैसा नाही म्हणून पूर्ण घर देऊन टाकलंय साहेब. साहेब, तुमच्याकडे भीक नाही मागताय, लगान मागताय. लगान समजलं? लगान तर तुला द्यावाच लागेल.
अरे पैसा द्यायला असा उरलंच का आमच्याकडे? जो आता अंगावर कपडा उरला आहे ते पण काढून देऊन टाका इंग्रज सरकारला। आता तर आम्हाला नागडं फिरायला पण शरम नाही वाटणार। तुम्ही लोक असं नाही ऐकणार। ए बांधा याना झाडाला। थांबा, पहिले मला बांधा साहेब। हे आपण काय म्हणता? हो, यांच्या सोबत मलाही बांधा। बघा, आता आपण जिद्दीला पेटलात तर मजबुरीमध्ये मलाही आपणच बांधावे लागेल। बांधून टाका, कारण मी पण या लोकांपैकीच एक आहे ज्यांना आता खाणा पिण्या करता जंगलात कंदमूळ पण नाही मिळत, पिण्यासाठी एका वेळे करता एक माड पण नाही मिळत। आमच्याकडे पैसे नाहीयेत सरकार, पण मार खाण्यासाठी आम्ही तयार आहोत। जर कोडे मारल्याने सरकारला पैसे मिळणार असतील तर चालवा कोडे, चालवा कोडे, पण पहिला कोडा मला मारा, कारण या कोरड्या मातीतून मी पाणी नाही काढू शकलो। चालवा कोडे, पण पहिला कोडा माझ्यावर चालवा। जयम जयम हनुमय्या गारू, जयम जयम हनुमय्या गारू, धर्म पालक हनुमय्या गारूंचा विजय असो, 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 धर्म पालक हनुमय्या। त्या वर्षी अमरावतीच्या शेतकऱ्यांचा कास्तकऱ्यांचा टॅक्स माफ झाला। लोक हनुमय्यांना अजून आपल्या जवळचा मानायला लागले, त्यांचा आणखी आदर करायला लागले। या वर्षानंतर धर्मध्वजाची उंची अजूनच उंच होत गेली।